नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय गणित घटक आहे पाढे तयार करूया। पान नंबर 71, 72 व 73 आज आपण पाढे तयार करूया हा घटक अभ्यासणार आहोत। सुरुवातीला या चित्रातील चिमणी काय म्हणत आहे ते पहा। पाढ्यांमध्ये बे म्हणजे दोन बरं का, दोन एके दोन, दोन दोने चार असेही चालेल। दोनचा पाढा सुरुवातीला आपण तयार करूया। या ठिकाणी दोन ठोकळ्यांचा एक मनोरा आहे, दोन गुणिले एक, दोन एक वेळा, दोन झाले। पाढा कसा म्हणायचा ते पहा। बे एके बे, दोन ठोकळ्यांचे दोन मनोरे आहेत, दोन गुणिले दोन, दोन दोन वेळा, चार झाले। बे दुने चार, दोन ठोकळ्यांचे तीन मनोरे आहेत, दोन गुणिले तीन, दोन तीन वेळा, सहा झाले। बे त्रिक सहा। पुढे दोन ठोकळ्यांचे चार मनोरे आहेत, दोन गुणिले चार, दोन चार वेळा, आठ झाले। बे चोक आठ। दोन ठोकळ्यांचे पाच मनोरे आहेत, दोन गुणिले पाच, दोन पाच वेळा, दहा झाले। बे पाचे दहा। दोन दोन ठोकळ्यांचे सहा मनोरे आहेत, दोन गुणिले सहा, दोन सहा वेळा, बारा झाले। बे सहे बारा। दोन ठोकळ्यांचे सात मनोरे आहेत, दोन गुणिले सात, दोन सात वेळा, चौदा झाले। बे साते चौदा। दोन दोन ठोकळ्यांचे आठ मनोरे आहेत, दोन गुणिले आठ, दोन आठ वेळा, सोळा झाले। बे आठे सोळा। दोन ठोकळ्यांचे नऊ मनोरे आहेत, दोन गुणिले नऊ, दोन नऊ वेळा, अठरा झाले। बे नवे अठरा। शेवटी दोन दोन ठोकळ्यांचे दहा मनोरे आहेत, दोन गुणिले दहा, दोन दहा वेळा घेतल्यानंतर वीस होते। बे दहे वीस। अशा प्रकारे बेचा पाढा म्हणजेच दोनचा पाढा म्हणायचा आहे आणि तयार करायचा आहे। त्यानंतर तीनचा पाढा आपण तयार करणार आहोत आणि त्याचे वाचन सुद्धा करणार आहोत। पहिली ओळ पहा। तीन ठोकळ्यांचा एक मनोर आहे, तीन गुणिले एक, तीन एक वेळा, तीन झाले। वाचन होईल तीन एके तीन। पुढील ओळीला तीन ठोकळ्यांचे दोन मनोरे आहेत, तीन गुणिले दोन, तीन दोन वेळा, सहा झाले। तीन दुने सहा। त्यानंतर तीन ठोकळ्यांचे तीन मनोरे आहेत, तीन गुणिले तीन, तीन तीन वेळा घेतल्यानंतर नऊ होते। पाढा तयार होईल तीन त्रिक नऊ। तीन ठोकळ्यांचे चार मनोरे आहेत, तीन गुणिले चार, तीन चार वेळा, बारा होतात। तीन चोक बारा। त्यानंतर तीन ठोकळ्यांचे पाच मनोरे आहेत, तीन गुणिले पाच, तीन पाच वेळा, पंधरा झाले। तीन पाचे पंधरा। तीन ठोकळ्यांचे सहा मनोरे आहेत, तीन गुणिले सहा, तीन सहा वेळा, अठरा झाले। तीन सहे अठरा। त्यानंतर तीन ठोकळ्यांचे सात मनोरे आहेत, तीन गुणिले सात, तीन सात वेळा, एकवीस होतात।
या ठिकाणी दोन प्रकारे पाड्याचे वचन दिलेले आहे, 3-7-20-1 किंवा 3-7-21. त्यानंतर 3 ठोकळ्यांचे 8 मनोरे आहेत, 3 × 8 3 8 वेळा 24 होतात, 3 8 20 4 किंवा 3 8 24. पुढे 3 ठोकळ्यांचे 9 मनोरे आहेत, 3 × 9 3 9 वेळा 27 होतात, 3 9 20 7 किंवा 3 9 27. शेवटी 3 ठोकळ्यांचे 10 मनोरे दिलेले आहेत, 3 × 10 3 10 वेळा 30 होतात, 3 10 30 3 10 30. अशा प्रकारे या पाढ्यांचे वाचन केले जाते. वाचताना 3-7-20-1 व 3-7-21 यापैकी एकच वाचन अपेक्षित आहे. 20-1-20-7 असे वाचन अधिक चांगले, कारण ते लिहिण्यास देखील सोपे आहे. यानंतर आपण गुणाकार स्वरूपामध्ये 4 व 10 पाढा उदाहरण दाखल तयार करणार आहोत. सुरुवातीला 4 गुणाकार स्वरूपामध्ये तयार करूया आणि वाचन करूया. 4 × 1 4 × 1 = 4 दिलेला आहे. त्यापुढे आहे 4 × 2 8 होतात, 4 × 2 = 8 4 × 3 4 × 3 = 12 4 × 4 4 × 4 = 16 4 × 5 4 × 5 = 20 4 × 6 4 × 6 = 24 4 × 7 4 × 7 = 28 4 × 8 4 × 8 = 32 4 × 9 4 × 9 = 36 आणि 4 × 10 4 × 10 = 40 होतात, 40 लिहूया. यानंतर 10 तयार करूया. 10 × 1 10 × 1 = 10 दिलेला आहे. पुढे 10 × 2 10 × 2 = 20 त्यानंतर 10 × 3 10 × 3 = 30 10 × 4 10 × 4 = 40 10 × 5 10 × 5 = 50 10 × 6 10 × 6 = 60 10 × 7 10 × 7 = 70 10 × 8 10 × 8 = 80 10 × 9 10 × 9 = 90 आणि 10 × 10 10 × 10 = 100 अशा प्रकारे 10 तयार करायचा आहे. पुढील घटक आहे 5 तुम्ही तयार करा. त्यासाठी 5 चांदण्यांची चित्रे काढा किंवा 5 फुले काढा. या ठिकाणी 5 चांदण्यांची चित्रे काढून व मोजून आपण 5 तयार करूया. सुरुवातीला 5 चांदण्या दिलेल्या आहेत. 1 वेळा मोजून 5 होते, बरोबर 5 येतात. त्यानंतर 5 चांदण्या 2 वेळा मोजून 5 + 5 = 10 होतात, 5 × 2 = 10 5 चांदण्या 3 वेळा मोजून 10 + 5 होतात, 5 × 3 = 15 5 चांदण्या 4 वेळा मोजून 15 + 5 = 20 होतात, 20 लिहिलेलं आहे. 5 × 20 5 चांदण्या 5 वेळा मोजून 20 + 5 = 25 होतात, म्हणजेच 5 × 5 = 25
पाच चांदण्या सहा वेळा मोजून 25 + 5 = 30 होतात, 5 × 6 = 30. पाच चांदण्या सात वेळा मोजून 30 + 5 = 35 होतात, 5 × 7 = 35. पाच चांदण्या आठ वेळा मोजून 35 + 5 = 40 होतात, 5 × 8 = 40. पाच चांदण्या नऊ वेळा मोजून 40 + 5 = 45 होतात, 5 × 9 = 45. पाच चांदण्या दहा वेळा मोजून 45 + 5 = 50 होतात, 5 × 10 = 50. अशा प्रकारे पाचचा पाडा तयार करण्यासाठी पाच चांदण्या काढून किंवा चित्रे काढून पाचचा पाडा तयार करायचा आहे. अशा प्रकारे आज आपण पाढे तयार करूया हा घटक अभ्यासलेला आहे. धन्यवाद.